गावरान मटकीचा रस्सा बनवून तयार आहे. रंग बघा किती सुरेख आला आहे, त्याचं टेक्स्चर जबरदस्त आलं आहे आणि चवीला तर भन्नाट लागतो हा रस्सा. मस्त गरमागरम भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची चुरून घ्यायची आणि त्यावर हा गरमागरम रस्सा घालून मिक्स करून मस्तपैकी खायचं. नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण थोडंसं गावरान पद्धतीने मटकीचा रस्सा कसा बनवायचा ते बघतो. मस्त झणझणीत रस्सा होतो हा. सगळ्यात आधी जे बेसिक वाटण लागतं हा रस्सा बनवण्यासाठी ते आपण बनवून घेऊया. तर इथे 1/2 कप मी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊया. शेंगदाणे हलकेसे इथे भाजून झालेले आहेत, खूप असे खरपूस करायची गरज नाही आहे. यामध्ये आता 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं हेही परतून घ्यायचं आणि लसूण खूप सारा 10 ते 12 पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत. 1-2 मिनिट हे आणखी परतून घेऊयात, भाजून घेऊयात. खोबऱ्यालाही इथे हलकासा खरपूसाचा सोनेरी रंग आलेला आहे. तर गॅस बंद करते आणि हे जिन्नस आता हलकेसे आपण थंड करून घेऊ. आता हे भाजलेले शेंगदाणे खोबरं आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता ह्याची पूड करून घेऊया. टर्फला शक्यतो नाही काढत मी शेंगदाण्याची. येस, परफेक्ट. आपलं बेसिक मसाला बनवून तयार आहे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. तर सगळ्यात आधी मोहरी 1/2 चमचा, आणि नेहमी सांगते त्याप्रमाणे मोहरी मस्त फुलली पाहिजे, फोडणी क्रमांक बसली पाहिजे. आणि मोहरी पण आहे ना इथे तेलात टाकल्या तडतडली नाही पाहिजे, थोडा तिला वेळ दिला पाहिजे फुलण्यासाठी. म्हणजे त्यातले फ्लेवर जे आहेत ते छान रिलीज होतात. तेलामध्ये टाकल्या ती तडतडली की थोडासा कडवटपणा त्यातला वाढतो, त्यामुळे थोडा वेळ गेला पाहिजे तेलामध्ये घातल्यानंतर तडतडण्यासाठी. मस्त मोहरी छान तडतडते. आता 1/2 चमचा जिरं, जिरंही मस्त फुललं पाहिजे. चिमूटभर हिंग, कढीपत्ता 10 ते 12 पानं आणि बारीक चिरलेला कांदा आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला परतून घेऊया. कांदा मस्तपैकी असा मऊ झाला आहे, तुम्ही बघू शकाल. छान असा त्याला कॅरमलायझेशन आलं आहे, छान असा सोनेरी रंग आलेला आहे. खूप खरपूस नाही केलेला पण तो छान असा मऊ झाला. आता यामध्ये आपण घालतो टोमॅटो बारीक चिरलेलं आणि हेही आपण 1-3 मिनिट छान एकजीव करून घेऊया कांद्याबरोबर. कांदा टोमॅटो छान असं व्यवस्थित मऊ झालेले आहेत. आता यामध्ये हे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे हे घालूया. त्याचबरोबर काळा मसाला 1 चमचा. काळा मसाला नसेल तर कुठलाही तुमच्याकडे वर्षभर ठेवणीचा मसाला जो बनवलेला असता, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, काही ठिकाणी लाल तिखट म्हणतात, ते वापरलं तरी चालेल. आणि 1 चमचाभर लाल तिखट मिक्स करूया. आता हा मसाला छानपैकी परतून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मटकी घेतली आहे. मटकीला व्यवस्थित असे छान मोड आणून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकाल खूप सुंदर मोड आलेले. कडधान्यांना मोड कसे आणायचे ही डिटेल रेसिपी मी ऑलरेडी दिलेली आहे, लिंक खाली देते, जरूर जाऊन चेक करा. पण त्याआधी एक क्विकली तुम्हाला रिकॅप देते. तर मोड कसे आणायचे मटकीला, मटकी घ्यायची, सुकी मटकी जी मिळते पाण्याखाली 1-3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची. मटकी स्वच्छ धुवून झाली की त्यामध्ये पाणी घालायचं, भरपूर पाणी घालून कमीत कमी 7 ते 8 तास तरी भिजवत ठेवायची, भिजवून घ्यायची. मटकी 7 ते 8 तास भिजवून झाली की ती छान अशी दुप्पट होते, म्हणजे जो त्याचा साईज आहे तो त्या साईजपेक्षा दुप्पट ती फुलून येते. 7-8 तास झाले की त्यातलं पाणी पूर्ण काढून टाकायचं, उपसून काढायचं. पाणी काढून झालं की ती भिजवलेल्या मटकीवर झाकण ठेवायचं. हवं तर सुती फडक्यामध्ये पण तुम्ही बांधू शकता, मी झाकण ठेवूनच ठेवते.
झाकून एक रात्रभर ठेवायचं किंवा 1.5 दिवस फार फार तर, आणि हे असे मस्तपैकी मोड येतात. आता या परतलेल्या मसाल्यामध्ये आपण ही मोड आलेली मटकी ठेवूयात, घालूयात. ज्या मुलासाठी ठेवावी लागणार आहे त्याला प्रचंड आवडते आणि तिखट तो खात नाही, सो उरलेली त्याच्यासाठी. आता हे मटकी या मसाल्यामध्ये छान कंबाईन करून घ्यायची. खूप सुंदर मोड येतात या पद्धतीने कडधान्य भिजवलं की. पाणी घालायचं. ऑलरेडी खूप सुंदर दिसते ही भाजी, तर यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं. मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक उकळी काढून घेऊयात. मटकीच्या भाजीला इथे खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता काय करायचं, आता गॅस मीडियम हीटवर करून घ्यायचा, झाकण ठेवून 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायची. तर मटकी आहे, मटकी खूप पटकन शिजून होते, 15 ते 20 मिनिटाच्या वर जास्त मिनिट लागत नाही. पण तुम्हाला तेवढाही वेळ नसेल इन्व्हेस्ट करायचा, तर मटकी तुम्ही कुकरमध्ये घालून, कुकरच्या डब्यामध्ये घालून त्यामध्ये थोडी हळद घालून वाफवून घेऊ शकता. एक शिट्टीमध्ये ते शिजते. पण एनिवेज कुकरला जरी लावले तरी 15-20 मिनिट इन्व्हेस्ट होतातच, सो कढईमध्ये आपण शिजवून घेऊयात. आता जेमतेम फक्त 10 ते 15 मिनिट झालेत, 15 मिनिटच्या वर नाही झालेले. ही मटकी मी छान अशी वाफवून घेतलेली आहे. आहा क्या बात आहे, मस्त झाली आहे. आणि येस चेक करूयात, छान मऊ शिजली आहे तुम्ही बघू शकाल. अरे जेमतेम 15 मिनिटच लागले मला मटकी शिजवून घ्यायला. मस्त. आता आपण यामध्ये घालूयात नमनाला घडीभर तेल, त्याचप्रमाणे गुळ. आणि अगेन ऑप्शनल आहे, बऱ्याच जणांना आवडत नाही, पण मटकीमध्ये थोडासा किंचितसा कडवटपणा असतो तो कमी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर कडधान्य थोडीशी वातूड असतात, पसण्यासाठी जड असतात, तर त्याचा वातूडपणा कमी करण्यासाठी म्हणून आपण गुळ घालतो. मग ते वांगं असो किंवा कडधान्य असो, ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत नका घालू. आणि आता इथे आपला मटकीचा रस्सा गावरान पद्धतीने बनवून तयार आहे. याच्या वर मी आता याला शिजवणार नाही आहे. खूप ओव्हरकुक केलेली मटकी आवडत नाही, सो दिस इज द परफेक्ट कन्सिस्टन्सी. आता गावरान मटकीचा रस्सा कसा खायचा, गरमागरम भाकरीबरोबर भाकरी चुरून त्यामध्ये भरपूर हे रस्सा घालून खाऊ शकता. चुरून खाणे हा शब्द किंवा ही प्रथा कालबाह्य व्हायच्या आधी मी आपलं काम करते सांगायचं. सो जेव्हा किंवा रस्सा भाजी असते तेव्हा मी प्रत्येक वेळा मेन्शन करते की भाकरी पोळी असेल तर ती चुरून त्यावर हा भरपूर रस्सा घालून खाऊ शकता. खूप छान लागतं, ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओत अशाच मस्त झणझणीत रेसिपीवरून, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.